आमचे व्हिडिओज अशाच पद्धतीने पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर आपले बदलापूर या पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. म्हणतात ना, भरकटलेल्या मनाला शांत करण्यासाठी निसर्गात भटकावं लागतंच. असाच काहीसा प्रकार बदलापूर बुलेट अड्ड्याच्या प्रमुख पराग पेडणेकर, संदीप म्हात्रे, वसंत खारी, दीपू नायर, केतन भोईर या तरुणांनी करून दाखवला आहे. बदलापूर ते केदारनाथ बद्रीनाथ मार्गे प्रवास करून बदलापूरच्या 5 तरुणांनी थेट भारताच्या सीमेवर असलेले शेवटचे गाव माना व्हिलेज इथपर्यंतचा प्रवास या तरुणांनी पूर्ण केला. यासाठी या तरुणांनी 5400 किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास बाईकने केला. त्यासाठी त्यांना 15 दिवसांचा थरारक असा प्रवासही करावा लागला. -2 अंश सेल्सिअस पेक्षा कमी वातावरणात ही टीम अगदी साहसीरित्या राहिली. त्यांना वाटेत अनेक चित्तथरारक प्रसंगांना सामोरे देखील जावे लागले. यावेळी त्यांनी संपूर्ण सेफ्टी किट सोबत घेऊनच हा प्रवास केला. योग्य मार्गदर्शन, शिस्त तसेच सहनशीलता जर तुमच्यात असेल तर तुम्ही जगात कुठेही हिंडू शकतात. प्रवासात अनेक अडथळे येतात, पण आपण मात्र नेहमी आपल्या गतीतच चालायचे असे त्यांनी यावेळी आपले बदलापूरशी बोलताना सांगितले. बुलेट अड्ड्याच्या तरुणांनी यापूर्वीही 2015 आणि 2016 मध्ये सलग 2 वेळा बदलापूर, लेह लडाख, बदलापूर असा अविस्मरणीय प्रवास केला होता. या प्रवासाला देखील त्यांनी यावेळी उजाळा दिला. तसेच तरुणांचं स्वप्न असतं की त्यांनी एकदा तरी आयुष्यात केदारनाथची यात्रा करावी आणि ते स्वप्न आज पूर्ण झालं असे सांगताना सर्व तरुण यावेळी भावूक देखील झाले. या तरुणांनी योग्य ती काळजी घेऊनच या प्रकारचे दौरे करावे असे यावेळी सर्व बाईक स्वारांनी आपले बदलापूरच्या प्रतिनिधी अनेक सोनावणेशी बोलताना सांगितले. खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की आयुष्यात एकदा तरी केदारनाथ यात्रा किंवा आयुष्यात एकदा तरी बद्रीनाथ यात्रा झाली पाहिजे. तर तुमचंही असं वाटलं होतं तुम्हाला की नाही एकदा तरी आयुष्यात मला तिकडे जायचंय आणि ते स्वप्न आज पूर्ण झालं, त्याबाबत काय सांगाल? मला मागच्या वर्षी आम्ही ठरवलेलं की मागच्या वर्षी जायचं, पण कोविड पहिले आम्हाला जाता आलं नाही, त्यासाठी आम्ही गाडी घेतली, दादांनी पण नवीन गाडी घेतलेली. आमचं 1 वर्ष असं म्हणजे कोविड पहिले गेलं की तिथे आम्हाला कुठेच जायला भेटलं नाही. तर ह्या वर्षी सगळं ओपन झालं तर बोललो की नाही पहिली राईड करायची तर केदारनाथच राईड करायची, मग त्या हिशोबाने आम्ही तयारी केली आणि केदारनाथला गेलो. आता आपण पुढच्या मेंबरकडे विचारू जाऊया आणि त्यांना विचारूया की त्यांचा प्रवास आणि त्यांचा अनुभव कसा होता. दादा नमस्कार, नाव सांगा. नमस्कार, माझं नाव संदीप म्हात्रे. काय सांगाल एकंदरीत, जो तुमचा प्रवास होता 15 दिवस आणि 5400 किलोमीटरचा, त्याबाबत काय सांगाल सर? मी केदारनाथ राईडसाठी मी बुलेट घेतली आणि मला कोणाला विश्वास नव्हता मी ही राईड करेल म्हणून, आणि मला स्वतःलासुद्धा विश्वास नव्हता. आणि वरती टेम्परेचर एवढा एकदम -2 टेम्परेचर असताना तो सुद्धा खूप त्रास होत होता, ऑक्सिजन नव्हता, तरी पण तो आम्ही सगळा हाताळला, आम्ही सगळं व्यवस्थितरित्या सगळं पार पाडलं. माझं वय 46 वर्ष आहे, पासा वाटतो मी 90 वर्ष जगून आलो, 90 वर्ष जगून आलो. खूपच मजा आली, एकदम एवढी मजा आली की असं वाटतं परत कुठेतरी लेह लडाख परत राईड करावी अशी. धन्यवाद. आपण आता पुढच्या सदस्यांकडून जाणून घेऊया की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता आणि ते येणाऱ्या तरुण पिढीला काय सांगणार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा नमस्कार, नाव सांगा आपलं. हाय, मी केतन भोईर. राईडचं सांगायचं म्हणजे राईडमध्ये तर खूप ॲडव्हेंचर होते, खूप ॲडव्हेंचर म्हणजे खूप ॲडव्हेंचर म्हणजे अनबिलिव्हेबल. की केदारनाथला आधी गेलो, केदारनाथचे रस्ते बघितले, ते आम्हाला थोडेसे डेंजरस वाटले. केदारनाथ चॉपरसाठी आम्हाला 2-3 दिवस वेट करावं लागलं. वरती गेलो, वरती पण -2, -3 degree टेम्परेचर. आणि फर्स्ट ऑफ ऑल मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी स्नोफॉल बघितला, त्यामुळे मी खूप खुश होतो. म्हणजे एन्जॉय, ती मुमेंट मी जी एन्जॉय केली आहे ना ती सांगता पण येणार नाही, मी खूप खुश होतो. आणि नंतर सेकंड बद्रीनाथ आम्ही विचार केला नव्हता, तेवढे डेंजरस रस्ते. म्हणजे घोड्याला झापड लावायची तशी आम्ही झापड लावून लिटरली चालत होतो. की नुसते डोळे जरी असे फिरले तरी पण किती 1000 फूट खोल दऱ्या होत्या आणि रस्ते अर्ध्या अर्ध्या मिनिटाला 1-1 किलोमीटरमध्ये 2-3 दरड कोसळले आणि रस्ते एवढेशे आणि त्यातून आम्ही गाड्या काढून जात होतो.
खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता. खूप म्हणजे खूप म्हणजे खूप. आणि फॅमिली मेंबर्स म्हणायचं तर खूप चांगलं कोऑर्डिनेशन होतं. आणि एक राईड कधी सक्सेसफुल होते, जेव्हा तुमच्या राईडमध्ये एकतर डिसिप्लिन आणि पेशन्स ह्या दोन गोष्टी असल्या तर तुमची राईड 100% सक्सेसफुल होणार. सो आणि मला खूप मजा आली, अमेझिंग, थँक्यू. आपण आता जाणून घेऊया पुढच्या सदस्यांकडून की त्यांचा अनुभव कसा होता आणि जे वातावरण तिकडे होतं त्याबाबत काय सांगाल. दादा नमस्कार, नाव सांगा. नमस्कार, माझं नाव वसंत खारी. मला बाईक राईडची तर खूप वर्षभर खूपच छंद आहे हा मोठा. तर आणि अशा छोट्या मोठ्या राईड आमच्या होत असतात. आणि केदारनाथ बद्रीनाथला जायचं आमचं बऱ्याच महिन्यापासून आमचं बोलणं चालू होतं, जायचं पण कोविडमुळे काही जाता आलं नाही. फायनली आम्ही ठरवलं की दस सण झाला का आपण निघूयात म्हणून आम्ही निघालो 16 तारखेला इथनं. आणि रस्त्यामध्ये ज्या पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगामध्ये बाईक राईड करायचं एवढं थ्रिल होतं की अशी म्हणजे अक्षरशः जीवघेणी वळणं आहेत ती. आणि त्यांना सगळ्या रायडर्सनी एकदम मन लावून बाईक चालवल्या आणि ते आम्ही व्यवस्थित आलो गेलो. आणि एवढ्या मायनस टेम्परेचरमध्ये पण तिथे आम्ही देवाचं दर्शन घेतलं. तसे काही माझ्या पण तशाच काही भावना आहेत त्या मला बोलता येणार नाही, बस मी एवढे सांगेन. धन्यवाद. जसं की पाहू शकतो की इथे भावना ज्या आहेत त्या बाहेर येत नाहीत. आता इतका त्यांना आनंद झाला आणि कुठेतरी प्रत्येकाचं स्वप्न असतं. आता आपण ग्रुपच्या शेवटच्या सदस्यांना भेटूया, त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता आणि ते काय सांगतील की जे पुढच्या प्लॅन्स आहेत त्यांचे, अजून त्यांना कुठे कुठे जगात स्वारी करायची किंवा वर्ल्ड टूर त्यांची काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा नमस्कार, नाव सांगा आपलं. नमस्कार, माझं नाव ॲमोस आणि उर्फ दीपू नायर. ॲक्च्युली मी पण रायडर आहे. बुलेट क्लबचं आम्ही फॉर्म केलं आहे. बुलेट क्लब म्हणजे प्लॅन बघितले तर आमचं खूप प्लॅन आहे. आता आम्ही एक लॉंग राईड मारलं आहे, परत आउट ऑफ इंडियाला मारायचं आहे किंवा नॉर्थ ईस्टला राईड करायचं आहे. आणि याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे जे काय सांगितलं आहे ते लोकांनी सांगितलं ते सेम आहे मला तर. पण ॲडिशनल मी काय सांगू इच्छितो म्हणजे कमिंग जे जनरेशन आहे किंवा आमचं राईड सक्सेसफुल 100% सक्सेसफुल विदाउट एनी कॅज्युअल्टीज 5400 किलोमीटर मारून एकदासुद्धा बाईक्स पडला नाही, आम्हाला कुठे लागलं नाही. तुम्ही बघू शकता जसं आम्ही गेले तसंच उलटा अजून हट्टाकट्ट पण पडत आहे. एकदम खुशी नाही तर तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या राईडमध्ये पुढे ना पुढे काय ना काय प्रॉब्लेम असतात. कोणाचा बाईक फेल होतात, कोणाचा ॲक्सिडेंट झाला असेल, काय नाही. आमचं काही झालं नाही जस्ट बिकॉज ऑफ आवर डिसिप्लिन वी वॉट फॉलोड. तुमचं डिसिप्लिन म्हणजे ते स्ट्रिक्टली फॉलो करणे, हेल्मेट असावा, तुमचं गिअर असावा आणि हे सर्व गोष्ट आम्ही स्ट्रिक्टली फॉलो केला. आणि राईडमध्ये सांगायचं असं तर आम्ही कमी 5-7 दिवस तर फक्त डोंगरावरच होता. हा डोंगर इकडून तिकडे तो डोंगर ते याच्यामध्ये आम्ही एक बोला ना एक वी फाउंड अन व्हेरी ब्युटिफुल नेचर. आम्ही एक्सपिरियन्स केला नेचर, त्याच्यामध्ये थंडी होता, गरम होता, बर्फ होता. पुढे आम्ही अडकला म्हणजे जसं चॉपरचा पासच नाही भेटला, सर्व काही करून पण आम्ही एकदम खुश होतो. आम्ही कुठे निगेटिव्ह नाही झाला, होप होता. आणि जसा एकदम असं वाटलं की होणार नाही म्हणजे एकदम पासच भेटत नव्हता, पण फॉर्च्युनेटली बघून पास भेटला. आमचं सर्व काही एकदम प्रॉपर झालं. अगेन डिसिप्लिन वॉज देअर अमॉंग अमिट्स. राईट, थँक्यू. की आम्ही आग्र्याला जेव्हा आलो तेव्हा आग्र्याला आम्हाला आग्र्यातलं काही माहिती नव्हतं. आणि सेकंड थिंग तिकडे यूपी साईड पडले पाहिजे थोडंसं आम्हाला भीती वाटत होती की राहणं जेवण कुठे व्यवस्थित भेटेल काय. तर आमचे मित्र संदीप म्हात्रे, त्यांचे भाऊ आहेत दिलीप म्हात्रे, ह्यांचे एक मित्र आहेत जवळचे, ते आग्र्याला राहतात. त्यांना त्यांनी फोन केला आणि सांगितलं की माझा भाऊ आणि मित्र येतात आहे तर बघ त्यांना काय असेल तर. पण ते दोघांनी आमची एवढी खूप सोय केली तिकडे की म्हणजे एकदम घरातल्या सारखं आम्हाला तिकडे राहायला वेळेला सगळं एकदम जेवण खाणं बिणं. तर त्याच्याबद्दल आमच्या पूर्ण ग्रुपतर्फे दिलीप दादांचं आम्ही आभार मानतो की त्यांनी एवढं आमच्यासाठी केलं. तर स्पेशली थँक्स फॉर दिलीप दादा. थँक्यू. तर म्हणतात ना जिद्द आणि पराक्रम जर असेल तर तुम्ही जगातलं कुठलंही ध्येय गाठू शकतात. आणि मनाला भरकटण्यासाठी निसर्ग हा जरुरी आहे. तर हे होते बदलापूरचे प्रसिद्ध असे रायडर्स आणि अशाच नवनवीन घडामोडी आपण घेऊन येत जाऊ. कॅमेरामॅन अक्षय शिंदेसोबत मी अनिकेत सोनवणे, आपले बदलापूर.